आज आपल्या बजाजनगर वडगाव सर्व ग्राम पंचायत सार्वजनिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण एक पासून तर सहा पर्यंत पॅनल उभे आणि त्या पॅनलमध्ये मी नागरिकांना असं आवाहन करतो की आपण ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहावं आणि आजपर्यंत आपण ज्यांना निवडून दिलं 15 वर्ष ज्यांना सरपंच केलं मागच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण शिवसेनेच्या पॅनलला 1 हजार सत्ता दिली 17 पैकी 16 उमेदवार त्यांचे निवडून दिले पण आज अशी कंडिशन आहे तर गट नंबरमध्ये लोकांना चालण्याला जागा नाही आज त्या लोकांना अखेरच्या गुडघ्यापर्यंत त्यांच्या पॅन्ट किंवा महिलांना त्यांच्या साड्या थोड्या वर करून जावं लागतंय आज त्या विद्यार्थ्यांना जर यायचं म्हटलं शाळा त्या गट नंबरमधून तर ते व्यवस्थित येऊ शकत नाही तरी 17 लोकांपैकी 16 लोक निवडून देऊन सुद्धा जर हे आपल्या वडगावचा विकास होत नसेल तर मी तरी अशी इच्छा करतो की भारतीय जनता पार्टीतर्फे ह्यावेळेस आपल्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब आपल्या दिल्लीत बसलेले जर बजाजनगरच्या वडगावच्या लोकांनी जर ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला बहुमतान निवडून दिलं तर आपण त्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने निधी आणू शकतो आणि आपण त्यांना सांगू की नाही की तुम्ही आमचे अर्थ राज्यमंत्री आहे तर ह्यावेळेला सरपंच आमचा झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा तर निधी देऊ तरी ह्यावेळेस नागरिकांनी मी अशा आवाहतो की नागरिकांनी ह्यावेळेला की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ताकदीने उभं राहावं व आपला विकास करावा एवढी मी सर्व सुजाण नागरिकांना विनंती करतो जय श्रीराम। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।